मुंबईचा सीपी त्या ठिकाणी। पुढची महत्त्वाची बातमी बघूया। मुंबई पोलिसांना बिडडी चाळ पुनर्विकासाअंतर्गत दिल्या जाणाऱ्या घरांच्या किमती आणखी कमी करण्याचा प्रयत्न असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। महाविकास आघाडी सरकारनं घरांच्या किमती 50 लाखांवरून 25 लाखांवर आणलेल्या होत्या, मात्र पोलिसांसाठी 25 लाख ही रक्कम जास्त होत असल्यानं त्या किमती आणखी कमी करण्याचा प्रयत्न असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। पहिल्यांदा लागले असं मुख्यमंत्र्यांसोबत मी आपली तात्काळ बैठक करतो। 50 लाख नाही, 25 लाख नाही, जो काही कन्स्ट्रक्शन कमीत कमी कॉस्ट आणि त्याच्यातही काही अनुदान आपल्याला द्यावं, आपले पोलीस आहेत त्यामुळे त्यातही काही अनुदान सरकारला द्यावं लागलं तर तेही देऊन अतिशय नाममात्र दराने आपल्या पोलिसांना या बीडीडी चाळीमध्ये या ठिकाणी निश्चितपणे घर हे मालकी हक्कानं देण्याचा निर्णय, आणि या सभागृहाच्या लक्षात आलं पाहिजे की हा निर्णय का घेतोय। मुंबई महानगरपालिकेतल्या सफाई कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण मुंबई महानगरपालिकेतल्या तब्बल 29,000 सफाई कर्मचाऱ्यांना आता हक्काची घरं मिळणार आहे। विधानसभेमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भातली घोषणा केलेली आहे। कर्मचारी जो आहे या सफाई कर्मचाऱ्याचा पुरगास त्या ठिकाणी लागतो, लाडपागे समिती आहे त्याचा पुरगा त्या ठिकाणी लागतो लाडपागे समितीमुळे, आणि म्हणून हा याची सुरुवातही झाली होती। मला याची कल्पना नाही आहे की गेल्या 2 वर्षामध्ये कोणाच्या आदेशाने महानगरपालिकेने हा निर्णय केला की यांना मालकी हक्काचे घरं द्यायचे नाहीत। माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि मी हा निर्णय केला आहे। महानगरपालिकेत 29,000 सफाई कर्मचाऱ्यांना मालकी हक्काचंच घर दिलं जाईल। आणि आता बातमी आहे एसटीनं प्रवास करणाऱ्यांसाठी। एसटीतून प्रवास करताना प्रवाशांना तिकिटासाठी सुट्या पैशांची काळजी करावी आता लागणार नाहीये। एसटी महामंडळानं डिजिटल प्रणालीद्वारे तिकीट खरेदी करण्याच्या दिशेनं एक महत्त्वाचं पाऊल टाकलंय। महामंडळानं 5,000 अँड्रॉइड संचलित डिजिटल तिकीट यंत्र प्रवासी सेवेत दाखल केलेली आहेत। या यंत्रांमुळे एसटीत प्रवाशांना आता QR कोड किंवा UPIच्या माध्यमातून तिकीट काढता येऊ शकेल। या नव्या यंत्रांमुळे प्रवाशांना प्रवासादरम्यान रोख पैशांऐवजी UPIच्या माध्यमातून किंवा QR कोड स्कॅन करून डिजिटल पेमेंट करता येऊन तिकीट काढता येऊ शकेल। नवीन अँड्रॉइड मशीन्स पहिल्या टप्प्यात अकोला, लातूर, यवतमाळ, बुलढाणा, चंद्रपूर आणि भंडारा या विभागांना वितरित करण्यात आलेले आहेत। पुण्यामध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अफजल खानच्या देखाव्याला अखेर मंजुरी देण्यात आलेली आहे। पुणे पोलिसांनी यासंदर्भात मंजुरीचं पत्र काढलेलं आहे। कोथरूड पोलिसांनी अटी शर्तींवर यासाठी परवानगी दिलेली आहे। News18 लोकमतनं ही बातमी दाखवलेली होती आणि त्यानंतर आता या देखाव्याला परवानगी मिळाल्यानं संगम गणेश मंडळाला मोठा दिलासा मिळालाय। 2 दिवसांपूर्वी पोलिसांनी अफजल खान वधाच्या जिवंत देखाव्यासाठी परवानगी नाकारलेली होती आणि त्यामुळं हा वाद पेटण्याची चिन्ह दिसत होती, मात्र आता पोलिसांनी या देखाव्याला परवानगी दिल्यानं आनंदाचं वातावरण निर्माण झालंय। परवानगी दिली नव्हती, दिली होती याच्यावर फार मोठा वादविवाद आहे। परवानगी दिली याचा अर्थ सरकार कुठच्या विचाराचाही साबित झालेला आहे। पण एक प्रवृत्ती अशी असते की माझ्या मतदारसंघामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये देखील एखादा रस्ता होणार आहे हे माहिती आहे, म्हणजे एखादा रस्ता होणार आहे माहिती आहे, पण त्याच्या अगोदर आदल्या दिवशी आंदोलन करायचं, म्हणजे लोकांना असं वाटतं की दुसऱ्या दिवशी जर रस्ता झाला तर तो आंदोलनामुळे झाला, ही एक टॅक्ट असते। परंतु सरकार कुठच्या विचाराचं आहे परवानगीनं सिद्ध झालेलं आहे। मुंबईमध्ये दहीहंडी उत्सवाच्या दरम्यान